सो गाईज मी काय सांगतो जरा लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करा. कुठला पण एखादा अवघड किंवा मीडियम कॅटेगरीचं सर्किट किंवा नेटवर्क सॉल्व्ह करत असताना एकापेक्षा जास्त बॅटरींची संख्या असते, व्होल्टेज सोर्सची संख्या असते, करंट सोर्सची संख्या असते, मग असं काय जुगाड करतील की डायग्रामला थोडं लहान करता येईल आणि त्याला सॉल्व्ह करता येईल. त्यावेळेस तुम्हाला एकच कन्सेप्ट मदत करू शकते, त्या कन्सेप्टचं नाव आहे कॉम्बिनेशन ऑफ सोर्सेस. आता पोरं म्हणतील की सर हे सोर्सेस काय असतात, सोर्सेस म्हणजे कोण जो एनर्जी द्यायचं काम करतो. जेव्हा पण आपल्या ब्रँचमध्ये सोर्स नावाचा विषय होतो आपल्या डोळ्यासमोर दोन वेगवेगळे सोर्सेस ओपन होतात. पोट्यांनो पहिल्याला व्होल्टेज सोर्स म्हणतात ज्याचा सिम्बॉल असा असतो आणि दुसऱ्याला करंट सोर्स म्हणतात ज्याचा सिम्बॉल पुरो असा असतो. एकदम सोपा आहे बघा, जिथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल विथ बॅटरी शो केली जाते त्याला व्होल्टेज सोर्स म्हणतात. जिथे एखादा ॲरो शो केला जातो तिथे करंट सोर्स. ॲरो का दाखवला जातो, कारण पुरो तुम्हाला पण माहित आहे मला पण माहित आहे करंट पास होतो. मग पहिले काम करतो, पण एक प्रॉब्लेम आहे पुरा, व्होल्टेज सोर्सला तुम्ही तेव्हाच ॲड किंवा सबस्ट्रॅट करू शकता. सांगण्याचं तात्पर्य व्होल्टेज सोर्सची तुम्ही बेरीज किंवा वजाबाकी तेव्हाच करू शकता जेव्हा ते सिरीजमध्ये असतात. हां जर हे पॅरलमध्ये असतील तर ते जुगाड इथं कामाला येत नाही, पण याच्या उलट इकडं आहे. करंट सोर्सेस पुरो तेव्हाच तुम्ही ॲड किंवा सबस्ट्रॅट करू शकता जेव्हा पुरो करंट सोर्सेस एक दुसऱ्यांच्या पॅरललमध्ये असतात. या लहान लहान गोष्टींना खूप मॅटर करतात आपलं टेक्निकल नॉलेज इम्प्रूव्ह करण्यात. भलं मोठं बीट एक पार्ट करण्याच्या ऐवजी जरा समजून घ्या, लहान लहान बीट क्लिअर करत पुढे चला तेवढं तुम्ही स्ट्रॉंग होत जाल. आय रिपीट माय वर्ड्स, समजा नंबर ऑफ बॅटरीज जर पॅरललमध्ये असतील पुरो त्याला ॲड सबस्ट्रॅट करता येत नाही. सेरीजमध्ये असेल तरच जुगाड करता येतं, पण जर नंबर ऑफ करंट सोर्सेस सेरीजमध्ये असतील त्याला ॲड सबस्ट्रॅट करता येत नाही, ते पॅरललमध्येच पाहिजे. पोर म्हणतील डोक्याच्या वरून चाललं कुठते सर जरा परत एकदा सांगा. चला सांगतो, सगळ्यात पहिले मी सांगतो तुम्हाला व्होल्टेज सोर्स. व्होल्टेज सोर्सला फक्त ॲड करता येतं कुठं पुरो सेरीजमध्ये. एखादी पोट्ट उठून विचारते मला की गुट्टे सर पॅरललमध्ये काय करतात, पॅरललमध्ये नॉट व्हॅलिड, म्हणजे पॅरललमध्ये हा फंडा तुम्हाला वापरता येत नाही. परत एकदा सांगतो हा फंडा तुम्हाला वापरता येत नाही, लक्ष देऊ नका. याच्या चार कंडिशन आहेत, कंडिशन नंबर 1, कंडिशन नंबर 2, कंडिशन नंबर 3, कंडिशन नंबर 4. कंडिशन नंबर 1 मध्ये बघा दोन बॅटरीज एकाच वायरमध्ये आहेत, प्लस मायनस प्लस मायनस, याचं व्होल्टेज V1 याचं व्होल्टेज V2. कंडिशन नंबर 2 मध्ये दोन बॅटरी प्लस मायनस मायनस प्लस, याचं व्होल्टेज V1 याचं व्होल्टेज V2. कंडिशन नंबर 3 मध्ये मायनस प्लस मायनस प्लस, याचं व्होल्टेज V1 याचं व्होल्टेज V2. कंडिशन नंबर 4 मध्ये मायनस प्लस आणि प्लस मायनस, मायनस प्लस आणि प्लस मायनस, याचं व्होल्टेज V1 आणि याचं व्होल्टेज V2. आता पुरं आपल्याला करायचं आहे काय, आपल्याला दोन बॅटरीला एका बॅटरीत कन्वर्ट करायचं. पोरं म्हणतील आहे का करायचं सर एवढं कुठानं, अरे जेवढं सर्किट मोठं जेवढं नेटवर्क मोठं त्याला सॉल्व्ह करणं तेवढंच अवघड, कारण तुम्हाला एकच ऑप्शन आहे तुम्ही त्या सर्किटला लहान करत या. जोपर्यंत तुम्ही त्या सर्किटला लहान करत येणार नाहीत ना तोपर्यंत न्यूमेरिकल सॉल्व्ह होणार नाही. आता नीट बघा इथे किती बॅटरी आहेत दोन. आता यार मला कन्फ्युजन होत आहे की या बॅटरींची बेरीज घ्यायची का वजाबाकी, ऐकायचा एकदम बेसिक आहे, बेरीज घ्यायची का वजाबाकी. आपण गाणं कसं म्हणतात तो फंड आहे, जर रिदम मॅच झाला तर बेरीज घ्या, रिदम मॅच नाही झाला तर वजाबाकी घ्या. पोरं म्हणले डोक्याच्या वरून गेलं कसं सर, गुट्टे सरना पाहिजे टोटल व्होल्टेजचा फॉर्म्युला. पहिल्या बॅटरीचा व्होल्टेज आहे V1, दुसऱ्या बॅटरीचा व्होल्टेज आहे V2. एक काम करा पोरं वरून खाली या, चेक करा बरं, वरून खाली येताना पहिलं प्लस लागत आहे बरोबर आहे का, आणि पहिलं इकडे प्लस लागत आहे. वरून खाली येताना इकडे प्लस आणि इकडे प्लस म्हणजे पोलॅरिटी मॅच होत आहे. मी तुम्हाला ट्रिक सांगतो, जर बॅटरीची पोलॅरिटी मॅच झाली तर ॲडिशन घ्या, जर मॅच होत नसेल तर सबस्ट्रॅक्शन घ्या. दोघांची पोलॅरिटी मॅच होते, सो ॲन्सर आहे तुमचं V1 + V2, म्हणजे इथं तुमचं टोटल व्होल्टेज वाढत आहे. आता वाढत आहे का कमी होत आहे त्याशी आपल्याला घेणे देणं नाही. मग आता मला सांगा याचं दोघाला एकात कन्वर्ट केलं तर तुमची डायग्राम अशी बनते, याला म्हणतात VT. VT म्हणजे V1 + V2 दोघांची बेरीज. मग पोरं म्हणतील गुट्टे सर तुम्ही VT मध्ये प्लस वर घेतला आणि खा मायनस खाली का घेतला, बघा ना यार याचा प्लस वर आहे आणि मायनस खाली आहे. पहिल्याचा विषय संपला, आता दुसऱ्याकडे. आता पोरं जरा इकडे लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करा, हा आहे प्लस, हा आहे मायनस, हा आहे मायनस, हा आहे प्लस. वरून खाली येताना पोरो सगळ्यात पहिलं तुम्हाला प्लस लागतोय आणि पुन्हा मायनस लागतोय. इथं कुठं नाही, आता इथं पोलॅरिटी मॅच करत नाही. मी काय बोललो, जिथं पोलॅरिटी मॅच करत नाही तिथं सबस्ट्रॅक्शन घ्यायचं, वजा बाकी घ्यायची. पण इथे एक प्रॉब्लेम आहे, कोणातून कोण वजा करायचं हे मला माहीत नाही. मग पोरं म्हणतील सर काही घ्या असं नाही जमत, चेक करा दोघांपैकी जी बॅटरी मोठी आहे त्या मोठ्या बॅटरीतून छोट्या बॅटरीचं व्होल्टेज मायनस करायचं.
तुम्ही उदाहरण घेऊन चलतो की व्ही वन तुमचा मोठा आहे, उदाहरण घ्यायला काय हरकत आहे. आता सांगा व्ही वन मोठा आणि व्ही टू छोटा आहे, सो काय करा, व्ही वन मधून व्ही टू ची व्हॅल्यू मायनस करा. पोरं म्हणता काम झालं का, नाही. दोन बॅटरीला एका बॅटरीत कन्वर्ट करायचं. आता पोरं म्हणता मग गुट्टे सर, जेव्हा तुम्ही या दोन बॅटरीला एका बॅटरीत कन्वर्ट करता, सिम्बॉल कुणाचा घ्यायचा? सिम्बॉल घ्यायचा मोठ्याचा, व्ही वनचा. सो व्ही वनचा सिम्बॉल बघा बरं, वर आहे प्लस, खाली आहे मायनस. दिस इज प्लस मायनस कॉल्ड एज व्ही टी. ही वेगळी गोष्ट आहे की इथं व्होल्टेज वाढत आहे, ही वेगळी गोष्ट आहे इथं व्होल्टेज कमी होतं, असं का? इथं पोरो पोलॅरिटी मॅच झाली म्हणून व्होल्टेज तुमचं वाढलं, पोलॅरिटी मॅच नाही झाली का, कारण तुम्ही बॅटऱ्या उलट्या लावल्या, सो इथं तुमचं व्होल्टेज कमी झालं. आता मी तिसऱ्यामध्ये येतं, लक्ष देऊन ऐका बरं, वर मायनस खाली प्लस, वर मायनस खाली प्लस. जर बघा बरं, वरून खाली या, वरून खाली येताना पहिलं मायनस लागत आहे, पुन्हा मायनस लागत आहे. पोरं म्हणतं इथं प्लस होतं, तुम्ही तर ॲडिशन घेतली, आता मायनस घ्यायचं का? नाही मायनस घ्यायचं. पोलॅरिटी प्लस असो की मायनस असो, मॅच होत्या ना. जर पोलॅरिटी मॅच होत असेल तरी पण दोघांची बेरीजच घ्यायची. दिस इज व्ही वन प्लस व्ही टू. अरे तुम्हाला प्लस आणि मायनसनं काय करायचं नाही, तुम्ही पोलॅरिटी मॅच होते तर ॲडिशन घ्या, संपला विषय. मग टोटल व्होल्टेजचा सिम्बॉल कसा? आता सिम्बॉल कसा आहे बघा, दोघंही मायनस वर आहेत, दोघंही प्लस खाली आहेत, एक मायनस वर आणि एक प्लस खाली, याचं नाव आहे व्ही टू. विषय संपला. आता चौथ्यात या बरो, वरून खाली येताना पहिलं मायनस लागत आहे, पुन्हा प्लस लागत आहे, परत एकदा घोटाळा, कारण इथं पोलॅरिटी मॅच नाही करत. जिथं पोलॅरिटी मॅच करत नाही तिथं वजा बाकी घ्यायची, ज्याला आपण सबस्ट्रॅक्शन म्हणता, पोट्टे म्हणता. कुणातून कोण सबस्ट्रॅक्ट करायचं? दोघांमध्ये मोठा शोधायचा. ते मी दोन मिनिटासाठी ॲझ्युम करून चलतो, ग्राही धरून चलतो की व्ही टू मोठा आहे. मग पोरो काय लिहायचं? व्ही टी कॅन बी डन्स मोठ्यातून छोटा मायनस केला, आणि जो शेवटी सिम्बॉल असतो तो कुणाचा घ्यायचा माहित आहे? तो मोठ्यावाल्याचा घ्यायचा. मोठ्यावाल्यामध्ये प्लस वर आहे आणि मायनस खाली आहे. दिस इज कॉल्ड एज व्ही टी. रिक्वेस्ट करतो तुम्हाला, इन्सिस्ट करतो बाळांनो, ही ॲडिशन फक्त तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा बॅटऱ्या सिरीजमध्ये असता. पॅरलमध्ये बॅटरीज असतील तर हा तुक्का किंवा ही मेथड किंवा ही प्रोसेस वापरता येत नाही. जर तुम्ही चुकून जर वापरली, आपल्यापेक्षा मूर्ख कोणीच नाही म्हणायचं. लक्ष द्या, बॅटरीची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन कधी घ्यायची मी सांगतो. पोलॅरिटी मॅच करत असेल तर बॅटरीची ॲडिशन घ्या, पोलॅरिटी मॅच करत नसेल तर सरळ सबस्ट्रॅक्शन घ्या, विषय क्लोज करा. सबस्ट्रॅक्शन घेताना तुम्हाला मी मदत करतो ना, मोठ्या बॅटरीमधून छोट्या बॅटरीला पोरो मायनस करायचं. मग पोरं म्हणतील गुट्टे सर कसं बसं, आम्ही व्होल्टेज पाठ केलं, आता करंट सोर्सबद्दल माहिती द्या. मी काय बोलत आहे, करंट सोर्सेसची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन तेव्हाच करता येते जेव्हा ते पॅरललमध्ये असतात. मग पोरं म्हणतात सिरीजमध्ये असल्यास काय त्रास आहे गुट्टे सर? सिरीजमध्ये ही मेथड व्हॅलिड नाही आहे, याला आपण नॉट व्हॅलिड म्हणता. नॉट व्हॅलिड म्हणजे काय? ही मेथड तिथे वापरता येत नाही. चला बरं पोरू, आपण परत एकदा चार कंडिशन बघू. कंडिशन नंबर एक, कंडिशन नंबर दोन, कंडिशन नंबर तीन, कंडिशन नंबर चार. समजा माझ्याकडे दोन करंट सोर्स आहेत असे, लक्ष द्या बरं, महत्वाचं आहे. एक काम करतो, मी डायग्राम कॉपी करू का? याचं नाव आहे आय वन, याचं नाव आहे आय टू, कारण मला डायग्राम लागणार आहे. आय विल यूज द सेम डायग्राम फॉर द मेथड ऑफ सेकंड, फॉर द मेथड ऑफ द थर्ड, फॉर द मेथड ऑफ द फोर. लक्ष सर्वांचं बोर्डवर, पहिल्याचा करंट वर, दुसऱ्याचा पण करंट वर. पहिल्याचा करंट खाली, दुसऱ्याचा पण करंट खाली. पहिल्याचा करंट वर, दुसऱ्याचा करंट खाली. पहिल्याचा करंट खाली, दुसऱ्याचा करंट वर. मला असं वाटतं बॅटरीपेक्षा हेच जुगाड करणं सोपं आहे. कसं सोपं आहे? दोन्ही करंट जर एकाच दिशेला जात असतील तर दोघांची बेरीज घ्या, पण जेव्हा दोन करंट अपोजिट दिशेला जात असतील तर दोघांचं सबस्ट्रॅक्शन घ्या. इट्स अ व्हेरी बेसिक थिंग. मग पोरं म्हणते जरा मदत करा सर. चला मी मदत करतो. सांगा बरं, इथं टोटल करंटचा फॉर्म्युला काय येईल? हा पण करंट चालला वर, हा पण करंट चालला वर, दोघांची बेरीज. दोघांची दिशा सेम आहे ना, दोघांची डायरेक्शन सेम असेल तर पोरो आय वन प्लस आय टू, विषय संपला. विषय संपला नाही, जरा लक्ष देऊ नका. या दोघाला एकात कन्वर्ट करा, सो शेवटी एक करंट सोर्स ड्रॉ करायचा असा, त्याला नाव द्यायचं आय टी. हा पण वर, हा पण वर, हा पण वरच राहणार. आत्ता विषय संपला. आता पोरो इकडे बघा बरं, एक करंट चालला खाली, दुसरा पण चालला खाली. जाऊ द्या ना खाली, तुम्हाला काय त्रास आहे. सो टोटल करंटचा फॉर्म्युला येतो आय वन प्लस आय टू. पोरं म्हणता परत एकदा बेरीज का झाली? कारण दोन्ही करंटची दिशा मॅच करत आहे. पण तुमचा विषय संपला का? नाही विषय संपला. एक फायनल डायग्राम ड्रॉ करू लागते. चेक करा, हा पण खाली, हा पण खाली, तर हा पण खालीच राहणार. आत्ता विषय संपला. आता बरोबर तिसऱ्यामध्ये चेक करा, लक्ष द्या मी काय सांगतो. एक करंट जातोय वरच्या दिशेने आणि एक करंट जातोय खालच्या दिशेने.
आता पोरं जरा कन्फ्यूज झाले, कसं काय कन्फ्यूज झाले की कुणातून कोणता वजा करायचा, आता याच्यातून हा वजा करायचा की याच्यातून हा वजा करायचा, डिपेंड करतं मोठा कोण आहे. तर एक दोन मिनिटासाठी पकडून चला, आय वन मोठा आहे, समजा आय वन जर मोठा असेल तर आय वन मायनस आय टू. मग पोरं म्हणतात सिम्बॉल कुणाचा घ्यायचा, सांगू सिम्बॉल मोठ्याचा घ्यायचा, छोट्याचा घ्यायचा नाही. मोठा कोणता होता, वरचा ना, सो सिम्बॉल घेतला वरचा, याला नाव दिलं आय टी. पोरं म्हणतात इकडे पण अपोजिट आहे, आय वन चालला खाली, आय टू चालला वर. पोरं म्हणतात वजाबाकी घ्यायची, पण कुणाची कशातून वजाबाकी घ्यायची, थोडं इमॅजिन करून चला, ग्राहित धरून चला की आय टू मोठा आहे, सो काय करायचं, मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करायची, युनिट आहे तुमचा एम्पियर. आणि जो फायनल सिम्बॉल असतो ना पोरो, तो फायनल सिम्बॉल कधी पण मोठ्याचा पण घ्यायचा, वरचा घेतला याचं नाव आय टी. फंडा पाठ करून घ्या, सोर्सेसची ॲडिशन आणि सोर्सेसची सबस्ट्रॅक्शन तुम्हाला 100% मोठे मोठे न्यूमरिकल सॉल्व करताना होऊ शकते. हे खूप बेसिकमध्ये मोडतं. परत एकदा तीच इन्स्ट्रक्शन देते जी मी आतापर्यंत 5 वेळेस दिले. बॅटरींची बेरीज ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन फक्त सेरीजमध्येच करता येते, इथं पॅरल जमत नाही. पण करंट सोर्सेसची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन फक्त पॅरलमध्येच करता येते, इथं सेरीज जमत नाही. ओके, दिस इज द फुल स्ट्रक्चर ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ सोर्सेस. समजलं का? यस ओर नो?